श्री गणेश जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण भारतामध्ये किंबहुना संपूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे गणेशाची पूजा केली जाते त्या त्या ठिकाणी विविध कार्यक्रम हे आयोजित केले गेलेले आहेत। नाशिक शहर हे त्यापासून काही वंचित नाही। अशा या शहरामध्ये सुद्धा महेश बुवा कानेंसारखे राष्ट्रीय स्तरावरचे महान कीर्तनकार हे नाशिक शहराला लाभलेत। सतीश नाना कुलकर्णी विघ्नहर गणपतीचं मंदिर जे नाशिक शहरामध्ये आहे डीजीबी नगर 1 मध्ये या ठिकाणी त्यांनी त्यांना पाचारण करून हे नाशिकला एक जणू काही भेटच दिलेली होती। अशा या कार्यक्रमामध्ये ईश्वरीय शब्दांचं स्तुतिसुमनांचं आणि त्या गणेशाच्या संपूर्ण कीर्तीचं वर्णन ऐकण्याची अल्पशा कालखंडासाठी मला कुठेतरी संधी मिळाली आणि ती मी मात्र चुकवली नाही। त्यामुळेच हिंदू धर्म आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंचं संघटन होण्यासाठी हिंदू युवकांनी एकत्र येण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे राष्ट्रीय कीर्तनकार श्री महेश बुवा काणे यांनी आपल्या सार गर्भित शब्दांमध्ये मांडलेलं आहे। आपण ते जाणून घेऊयात की त्यांनी तरुणांसाठी नेमका कोणता उपदेश केलेला आहे। मी महेश बुवा काणे चिपळूण नाशिकला कीर्तनासाठी आलो होतो आणि आपल्याला काही आपल्याशी काही संवाद साधू इच्छितो। धर्म म्हणजे व्यवस्था आहे, धर्म म्हणजे कर्तव्य आहे आणि त्यामुळं आपल्या धर्माचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। सावरकरांनी जे कार्य केलं तेच कार्य आपल्यालाही करावं लागणार आहे। सावरकरांनी असं म्हटलं की सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारता उभारता मारिता मारिता मरे तो झुंजे, इथे मी मरायला तयार आहे हा भाग या आहेच पण शत्रूचंही रक्त इथे सांडील आणि ते रक्त सांडण्यासाठी मी प्रतिबद्ध आहे हा सुद्धा त्याच्यामागचा सशस्त्र क्रांतीमागचा विचार आहे। श्रोते हो, आपण हाच विचार करायचा आहे की आपण जर बलशाली व्हायचं असेल तर शत्रूला नेस्तनाभूत करता आलं पाहिजे। शत्रूचा पाडाव करणं हेही आपलं कर्तव्यच आहे आणि तोच आपला धर्म आहे। म्हणून आपण श्रेष्ठ राहू शकतो आणि जो बलशाली आहे तोच या राष्ट्रामध्ये टिकू शकतो। कारण शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विटंबना असं समर्थांनी सरळ आणि सोपं सांगून ठेवलेलं आहे। धन्यवाद।